आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. कणकणात बोलते सुखलालच्या संगती असतानी काहीतरी मायाकडून चुकलं अस म्हणून महाराजां बंकट भाऊ एक दुसऱ्याला पाहत होते. पण काय असल कारण? माऊली रुखरुखच लागते ना म्हणाली. आता तुले मनात किंवा उघड कुठलीच मनीषा व्यक्त करायला नको. चाल माय माया सोबत शेगावले चाल. ही गाय शेगावच्या मठात आली तर बरच होईल. बंकट हौजी गुरुमाऊली. भास्करले आम्ही बजावलं होत का आता कोणती भी कामना मनीषा मनामंदी करायले नको. पण तरी भास्करच्या मनात कामना उत्पन्न झालीच राजे हो. भास्करा जी कायले रुखरुख लागून राहिली म्हणाले. मनाच्या कोपऱ्यात भूतकाळची जळमठ कायले जपून ठेवते लेकरा. ज्याले पुढे चालायचं आहे त्याने मागच्या इचारांच्या चिखलात पाय रुतवून ठेवू नये. माळीये जेवते नेले तेवते निवांतची गेले तया पाणिया ऐसे केले हो आवेगा. भास्करा माळी ज्याप्रमाणे पाण्याले नेईल त्याप्रमाणे पाणी जाते का नाही राजे हो? तुले पण तसंच करा लागते भास्करा. जसं म्या नेईन तसं तुले माझ्या संगती यायले हवं. बाकीचे विचार कायले करते लेकरा सोडून दे ना. हाऊजी गुरुमाऊली पण चुकलालकडे असताना तुम्ही आणि बंकट भाऊ एकमेकांकडे बघत होतात की नाही? मला वाटलं मी कुठेतरी चुकलो आणि त्या विचारानं महामन मला खाऊन राहिलं ना महाराज. भास्करा बंकटच्या मनात कल्पना आली की बो आपण अमरायत जेवून सन्यानी पुढल्या प्रवासाला लागावं. हो ना बंकट? हाऊजी गुरुमाऊली. कारण भास्कर काकाजीले अमरायत जेवल्यानं लय आनंद होईल असं मला वाटलं. हाव का माया मनातलं ओळखलं जी महाराज तुम्ही. गण 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 बोते हाव ना शेतकरी हाव ना म्या या वराडच्या मातीचा लेख हाव ना म्या. हा मन वावरात शेतात आमराईत लय रमत आणि मले ना चैत्र महिन्यात लय प्रसन्न वाटते. भक्तिमय वातावरण राहते ना. गुढीपाडवा रामनवमी मारुती रायाचा जन्मोत्सव समजे सण राहते ना. भजन होते कीर्तन होते आणि कोकिळच कुकू मन अगदी मंत्रमुग्ध करते. बो गण गण गणात बोते. भास्करा या ऋतूत रसदार मधुर आंबे खायले मिळते म्हणून चैत्र आवडते मन ना. काय झालं भास्कर काकाजी चेहरा का उतरला तुमचा? स्वभावच आहे ना भास्करचा. लेकरा आंबा आवडणं गुन्हा आहे का? अमृत तुल्य फळ आहे आंबा. काही गोष्टींचा आनंद घ्यावा राजे हो. हे बाकी खरं बोलला महाराज तुम्ही. महाराजांनी माया मनातलं ओळखलं.
जी मले लय आवडतो आंबा हा लय खाल्ला म्या माया आजुळी आमरावतकरांकडे आंब्याच्या बागा होत्या ना लंगडा लड्डू तोतापुरी लय प्रकारचे आंबो देवर का तीन महिने सकाळ दुपार आणि रात्र जेवणात आंब्याचा रसच राहायचा ना रसाळा आंब्याच्या साली आणि कोया त्या पण आम्ही वाया जाऊ द्यायचो नाही पांढरस करायचो त्याचा बाळा भाऊ अहो दिवसभर पांढरसच प्यायचो ना आम्ही लय मजा यायची गण गण गणात बोते बाळा बंकट पाहिलं कराजे हो मोठा आंबा भक्त आहे भास्कर पण या वयात संयम पाळले पाहिजे गण गण गणात बोते बाप्पा काही बोला हा भास्कर गाल फुगवून रुसूनच बसते ना आई गुरु माऊली आता आंबा आवडते ना मले होते ना तुझी इच्छा पूर्ण परम पित्याले काळजी आहे ना शिवशंकर शंभो हर हर गणगण गणात बोते शुभम भवतु महाराज अंब्यान लिजी करा आंबे आले गा या समझानी आंबे खा गण गण गणात बोते हे लेकरा तुझी आई तुझ्यासाठी भाकर करून राहिली ना तुला खा लागते भाऊजी जेवणाकडे लक्ष द्या ना तुझ्या मायला सांग म्हणा हरी काकाजी संगमाई मैत्री आहे म्हणा काका पुतण्याची जोडी हे मंदा तो बात की एक बात विशेष व्यक्ती आले ना हरीच्या बायकोले बायजाले घेऊन आलोय ना म्या बायजा ये ना हे कशाला पाहिजे आता उठ ना मंदा भाकर तुकडा येऊन स्वागत करायला लागते उठ तसं सांगा ना मग कामात आहे ना म्या आता काय सांगू मंदा राणी तुले तुही धावपळ तुही कष्ट बघवत नाहीत मले लय लय कष्ट घेते बो तू म्हणून बाय झाले आणले ना तुहे अर्ध कष्ट बायजा दूर करेल तुले लय करायला लागते महा आता बायजा मदत करेल सो बात की एक बात उठ ना उठ बायतर
सांभाळायला. वावरात जाल लागते ना. हे मंदा हाऊजी. हाऊजी काय तू या लेकराला घे ना. काऊ माच आहे का तुमच नाही. ए ज्यादा बोलून राहिली तू भैताळ. घे लेकराले चल. काय ना काय बाय जा चाल. कुठे चाल थ समद समजत. सौ बात की एक बात. कुठे सांगान का नाही. अग म्हातारा म्हातारे बसले आहेत ना परसदारी. तुये सासू सासरे माय माय बाप मोठ्यांचा आशीर्वाद घ्यायची पद्धत राहते का नाही. सासू सासऱ्यांच्या पाया पडणार का नाही. जी म्हातारा म्हातारीले समजायला नको का बॉ. वंशाले आणखीन एक दिवा द्यायले धाकटी सुनाले. चाल इथला विचार कायले करून राहिली. चल चल ना. का झालं किती ये शेणाकडे टक्कर मकर टक्कर मकर पाहत राहाल. शेण कधी पाहिलं नाही का. न पाहले का झालं मग आता भैताडवानी उभेच राहाल. कामाला लागाल. सारवा लागते का. शेणानच सारवा लागते. तुम्हाला मालूम नाही का. तुम्ही तुमच्या घरी शेणानं सारवत नाही का. आमच्या घरात सारवायची सवय आहे दुर्पदाले. गावातल्या घरात सारवत फिरते का म्या. आमचं वालं घर आहे का हे. आता हे शेवटचं काम आहे ना. साजरं सारवा आणि मग जा तुमच्या घराकडं. चला लागा कामाले. काम केल्या बिगर सुटका होणारच नाही ना. लागा कामाले. करतो काम. चुक चुक कायले करता. ए नकते. आवाज खालत. एक अंबाजेलू दोन अंबाजेलू. असं काय केलं पांडुबा काकाजी. कवल्यावर तर पडला नाही एक अंबा. अबे तर मग चूप कोणाची आहे बे. आम्ही तर तुम्हाला झेल दिला होता. तुम्हाला पकडता ना आला तर आम्ही काय करायचं. म्हणून आंबा कवल्यावर तर पडला. आता एक काम करा. आता हा झेलाचा झेला एक दोन तीन तीन. असं काय केलं. दुसरा पण आंबा कवलावर तो पडला ना. आता तुम्हाला आंबे खायचे असतील तर उतरा कवलावर खा आंबे. आम्ही तर जातो बा. आम्हाला मॅडम साहेब ओरडती. पण आम्हाला कसं जमन आंबे काढणं. पण कवलावर तर उतरते आले आहो ना. आम्ही उतरून देऊ का तुम्हाला कवलावर. चला
आली 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 ए बैठकांना खालते या ना आली आली बाप रे यूजलेस कोण आली कठीण येण आली जी आली कायले येणार येणार कठीण येणार कायले आली साहेब तुम्ही जे काम सांगितलं आहे ना ते केलं जी आम्ही पोट्याले कौलावर्त उतरवला जरा पाय सटकला ना तो वाचतच नाही ना पापा आवाज येऊन राहिला ना ग्रेट मरुदे पोट्याले हा महाराज का बुआ कसा आणि कुठून येते लेकरांना वाचवायले तेच पाहते म्या ए बुआ म्या तुले आवाहन देते ये मले आज बघायचंच हाय का कसा वाचवते तू या लेकरायले घाबरू नका ना हा मी आहे ना घाबरू नका मी आहे साहेब एका झटक्यात संपून टाका ना उडी मारा ना हा उडी मारा हा सदा सर्वदा देव सन्निध आहे कृपाळूपणे अल्पधारिष्ट्यपाहे सुखानंद आनंद कैवल्यदानी नुपेक्षी कदा रामदासाभिमानी गण गण गणात बोलते झाले काय झालं तुले नाही काही खास नाही मामा बोलले होते ते आठवलं का बोलले देशपांडे मामाजी मामा म्हणाले होते की ही काही आपली पहिलीच भेट नाही आई गुरु माऊली आणि तुमच्याशी कसंय बंकट भाऊ जन्मोजन्मीचे ऋणानुबंध असतात जन्मोजन्मीची नाती असतात झालंय सुरू काही विचार करते हा बाळा भाऊ भास्कर काकाची अहो उगाच कशाला का बोलेन मी तुम्हाला काय वाटतं बंकट भाऊ आता तसं म्हणान तर खरं समजलं नाहीजी जरा खुलासेवर सांगान का मला हेच सांगायचंय बंकट भाऊ की नाती ही जन्मोजन्मीची असतात आता प्रभू श्रीरामांबरोबर लक्ष्मण भरत हनुमान बिभीषण सुग्रीव हे सगळे होते द्वापर युगात भगवान श्रीकृष्णांबरोबर सुदामा अर्जुन बाकीचे पांडव इतर सगळे गोप होते संत ज्ञानेश्वरांबरोबर निवृत्ती सोपान मुक्ताबाई होत्या छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर संत तुकोबा होते बरं का बंकट भाऊ तुकोबांनी त्यांच्या गाथेत आधीच्या जन्माबद्दल लिहिलेलं आहे त्यात त्यांनी भक्त प्रल्हादाबद्दल देखील लिहिलेलं आहे गण गण गणात बोलते बाप्पा काय बोलून राहिले बाळा भाऊ तुम्ही रामायण महाभारताचे दाखले कायले देऊन राहिले त्याचा इथं काय संबंध भास्कर काकाजी मला हेच सांगायचंय की आधीच्या जन्मात सुद्धा आपण आई गुरु माऊली महाराजांच्या सोबत होतो तसं जर नसतं तर या जन्मात
आपली महाराजांबरोबर भेट झाली असती का? खरंय ना आई गुरुमाऊली? आई गुरु माऊली, आंबा घ्या. तुम्हाला लई आवडतो ना? गण गण गणात भूते. पोट्यांना आंबे लई आवडतात ना, मग आंबे न्या. मोठ्या चतुराईने पोट्यांना आंबे देताना पडले 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 असं म्हणत कौलावर आंबे टाका. मग पोट्यांनी सांगा कौलावरचं आंबे काढून खा. बराबर पोट्टे कौलावर उतरते आणि मग जेव्हायचं ते होणार. आज तूच निमित्त झाला आहेस.